महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. कुठल्याही पदावर गेल्यावर अभिनंदन करावं, त्यांचं अभिनंदन. पण त्यामागे त्यांचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे अजूनपर्यंत मला समजलं नाही. त्यांचे हावभाव, त्यांचं राहणीमान असं बघून कधी वाटत नाही की हे कधी क्रिकेटमध्ये किंवा असं काही स्पोर्ट खेळले असतील किंवा त्यांचं काही योगदान असेल क्रिकेटमध्ये. कारण का एवढ्या मोठ्या पदावर जाण्यासाठी काहीतरी योग्यता लागते आणि ते असं बोलून चालत नाही कधीतरी मी विटूदांडू खेळायचो आणि मग मी क्रिकेट खेळायला लागलो. ह्या मोठ्या पदावर गेल्यानंतर हे सगळं बोलून चालत नाही. आणि जर तुम्ही बघितलं असेल, सन्मान्य पवारसाहेब अनेक वर्ष क्रिकेट या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ICC असेल, BCCI असेल, मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, ते नेहमी कुठे ना कुठेतरी ते सक्रिय राहिले, पदावर राहिले. पण त्यानंतर मराठी खेळाडू, मराठी प्लेयर्स क्रिकेटमध्ये किती कमी झाले किंवा नाहीसे झाले हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. पवारसाहेब क्रिकेटमध्ये येण्याच्या अगोदर मराठी प्लेयर किती होते क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आणि पवारसाहेब क्रिकेट ह्या क्षेत्रात आल्यानंतर म्हणजे ह्या महत्त्वाच्या पदांवर गेल्यानंतर मराठी टक्का क्रिकेटरमधला हा कसा कमी झाला हा पण एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. म्हणून मी म्हटलं की पवारसाहेब क्रिकेटमध्ये आले किंवा पवारसाहेबांनी क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स आणल्या. आता रोहित पवार क्रिकेटमध्ये आलेत, आता ते बघूया अजून आपल्याला काय दाखवत आहेत. आजोबांनी चिअरलीडर्स दाखवले क्रिकेटमध्ये, आता हे बघूया काय दाखवतात ते.